वार्षिक तास कमी करण्याबाबत विचार सुरू आहे अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश चंद्र पोखरियाल यांनी दिली आहे। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, हर्षदा, 16 मार्च पासून देशामधली शाळा महाविद्यालय जी आहेत ती कोरोनाच्या संकटामुळे बंद आहेत आणि ती आता नेमकी कशा पद्धतीनं पूर्ववत सुरू करायची, कशा पद्धतीनं पुढच्या परीक्षा घ्यायचा याच्या संदर्भातली एक बैठक काल केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे जे सचिव आहेत त्यांनी सर्व राज्याच्या शिक्षण मंत्र्यांसोबत घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये ज्या काही सजेशन्स आलेले आहेत त्याच्यानुसार केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयांनी ही माहिती दिलेली आहे की अशा पद्धतीनं ज्या आपल्या शाळांमधला सिलेबस आहे, विशेषतः 10वी आणि 12वीचा सिलेबस, तर तो सुरुवातीच्या टप्प्यात कमी करण्याचा विचार आहे आणि त्याच्यानंतर इतर जे वर्ग आहेत त्याच्यामधला सुद्धा सिलेबस जो आहे तो कमी होऊ शकतो। साहजिक आहे की आता रिकमेंडेशनच्या लेवलला ही गोष्ट आहे, मात्र याच्यावरती पुढे विचार करून निर्णय घेतला जाईल असं मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी सूचित केलेलं आहे। काल जी बैठक झाली त्याच्यामध्ये शाळा नेमक्या कधीपासून ओपन करायच्या याच्यावरती सुद्धा विचार झाला। मागे एका मुलाखतीमध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विधान केलेलं होतं की 15 ऑगस्ट नंतर आरोग्य मंत्रालयाशी चर्चा करून कदाचित शाळा ज्या आहेत त्या सुरू होऊ शकतील आणि त्या संदर्भातनं ज्या आढावा बैठका सुरू होत्या त्याच्यामध्ये हा प्रस्ताव आलेला आहे। दिल्लीचे जे शिक्षण मंत्री आहेत मनीष सिसोदिया यांनी सुद्धा अशा पद्धतीची सूचना जी आहे ती केलेली होती की शाळांमधला जो सिलेबस आहे तो कमी केला पाहिजे आणि ज्या आपल्या तासिका आहेत त्याच्यामध्ये सुद्धा घट करता येईल, तर त्याच्यानुसार हा विचार जो आहे तो सुरू आहे। खरं तर शाळांमधला जो सिलेबस आहे त्याच्या संदर्भातली चर्चा याच्या आधी सुद्धा वेगवेगळ्या फोरमवरती झालेली आहे की तो किती जास्त आहे त्या त्या वर्गाच्या तुलनेनं, त्याच्यामुळं याच्या संदर्भातले विचार आधीच सुरू होते, मात्र आता कोरोनाच्या संकटामुळे पुन्हा एकदा त्याला एक बळ मिळालेला आहे आणि जर असं झालं तर तो कमी झालेला सिलेबस जो आहे तो विद्यार्थ्यांसाठी थोडासा हलका आणि ताण कमी करणार असेल अशी आशा करायला हरकत नाही। बरोबर प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर। जैसा कि आप लोगों ने देखा कि आप लोगों का भी बहुत ही अच्छा न्यूज़ है आप लोग के लिए कि अभी आप लोगों का जो सिलेबस है फ्रॉम क्लास फर्स्ट टू ट्वेल्थ तक और खास करके जो बोर्ड एग्जाम है 10th और 12th का, तो उससे रिलेटेड जो है आप लोग का सिलेबस जो है और जो आप लोग का जो स्कूल का और कॉलेज का जो वर्किंग हावर्स रहेगा वो अभी कम होने का बात चल रहा है। तो जहाँ तक आप लोग का सिलेबस रहेगा, ताकि आप लोग का ये टाइम पे सिलेबस कम रहेगा तो आप लोग को कैसे कि टाइम कम मिल रहा है तो सिलेबस आप लोग का रिड्यूस होने का बात चल रहा है। तो ये बहुत ही अच्छा अपडेट है, बट ये कन्फर्म नहीं है, बट ऐसा अभी तक सारे जो जो भी स्टेट्स है जो अपना HRD मिनिस्टर है उन्होंने सबसे बात करके ऐसा सबने सहमति जताया, बट इसका कंफर्म जैसी अपडेट आएगा तो मैं आप लोग को अपडेट कर दूंगा। तो ऐसे ही आप लोग इस वीडियो को लाइक कीजिए, शेयर कीजिए एंड और एजुकेशनल अपडेट के लिए और ऑनलाइन फ्री लेक्चर्स के लिए फ्रॉम क्लास 8 टू 12th के लिए आप लोग सब्सक्राइब कर सकते हैं अभ्यास विद द प्रोफेसर।